नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे बॉलिवूडची. देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या आयुष्यात आजचा दिवस खास आहे. प्रियांकानं आज आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनसच्या नात्याला घेऊन एक पाऊल पुढे टाकलंय. मुंबईत प्रियांकाची रोकार सेरेमनी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. रोका सेरेमनीमध्ये प्रियांकाच्या काही जवळच्या व्यक्ती सामील झाल्या होत्या. परिणीती चोप्रा, प्रियांकाच्या मित्र मुश्ताक शेख आणि सलमानची बहीण अर्पिता खान देखील दिसली. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी आपल्या लेकीला एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. प्रियांकाच्या साखरपुड्याच्या आधी एका इंटरव्ह्यू दरम्यान मधु चोप्रा म्हणाल्या होत्या की कोणतेही लग्न हळूहळू मजबूत होते आणि प्रत्येक दिवस आयुष्यातल्या व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला पाहिजे. कोणत्याही पतीने आपल्या पत्नीच्या आरोग्याची आणि आनंदाची काळजी घेतली पाहिजे. दोघांनीही एकमेकांशी भांडण्यापेक्षा कोणत्याही विषयावर बसून बोलावं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण प्रियांकाने ही बाब अनेकांपासून लपवली. मात्र आता प्रियांकाला तिच्या साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियांकाची रिंग दिसते. सोशल मीडियावर हा फोटो येताच वारासारख्या व्हायरल झालाय. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंग वरूनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. अशातच आता या रिंगच्या किमतीची चर्चा होऊ लागली आहे. प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल $200,000 इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत 1.5 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय ज्योमोलॉजिस्टनुसार ही 5 कॅरेटची रिंग आहे. रिंग मध्ये असलेल्या डायमंडला कुशन कट डायमंड म्हटलं जात आहे. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंड पैकी एक आहे. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.